काय हवंय? अयत्या, मी मुक्ताला भेटायला. त्याची काही गरज नाहीये. आणि काय रे, तुझ्या मम्मानी काय बाकी ठेवलंय म्हणून तू पूर्ण करायला आलायस? नाही, तुमचा गैरसमज होणं स्वाभाविक आहे, मी समजू शकतो. पण तयत्या, मी मुक्ताची क्षमा मागण्यासाठी आलोय. आता हे आणखीन काय नवीन तंत्र वाटत? म्हणजे एकाने ओरबाडून काढायचं आणि दुसऱ्याने छान मलमपट्टी करायचं, नाटक करायचं. छान आहे. हे बघ राकेश, तुम्ही लोकांनी आतापर्यंत मुक्ताला इतका त्रास दिलाय, आता तरी निदान तिला एकटं सोडा. त्या दिवशी माझी मम्मा जे काही वागली ते अतिशय चुकीचं होतं, लाजीरवाणं होतं. त्यासाठी मला तुमच्या सगळ्यांची माफी मागायची आहेच. पण आज मी इकडे मुद्दामून आलोय ते मी आजपर्यंत केलेल्या चुकांबद्दल माफी मागण्यासाठी. मुक्ता आजपर्यंत माझ्याशी इतकी विचित्र का वागत होती ते आत्ता कळतंय हो मला. आणि ताई, आता माझ्यावर विश्वास ठेवा, मला स्वतःची खूप लाज वाटते. मुक्ता इतक्या कठीण परिस्थितीतून जात होती, त्यावेळेला मीच तिला समजून घ्यायला हवं होतं. पण मी अतिशय मूर्खासारखा वागलो. मी सतत तिच्यावर राग काढत राहिलो, तिला त्रास देत राहिलो. याच सगळ्याचा मला खूप पश्चाताप होतोय. आणि म्हणूनच मुक्ताला एकदा भेटून मला तिची क्षमा मागायची, मला तुमच्या सगळ्यांचीच क्षमा मागायची. झालं भाषण देऊ? हे बघ राकेश, तू आता कितीही माफी मागितलीस ना, तरी तिच्या मनाला जो त्रास झालाय तो कधीही भरून निघणार नाही. मनाच्या जखमा नाही रे लवकर भरून येत. मुक्ता तुला कधीही माफ करणं शक्य नाही, तू जा इथून. नाही ताई, ताई प्लीज असं म्हणू नका, मला फक्त एकदा मुक्ताला भेटू द्या. निदान मी तिची माफी मागितली एवढं समाधान तरी मला मिळू द्या. किती स्वार्थी माणसं आहात रे तुम्ही. आताही माफी मागतोयस ना ती तुझ्या समाधानासाठी, मुक्ताच्या समाधानाचा विचार सुद्धा नाही आला तुझ्या मनात. अरे ज्या वेळेला ती बिचारी एका अतिशय नाजूक विलक्षण अशा परिस्थितीतून जात होती, त्यावेळेला तू सतत धिक्कार केलास तिचा. हे तुझं तिच्यावरच प्रेम, ही माया, ही श्रद्धा, हा विश्वास. आता मोठा आलाय माफी मागायला, काही गरज नाही रे तिला तुमच्या माफीची. आणि जा, चालता हो इथून, चालता हो, सांगते ना.